बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार, विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी मध्ये विषय निवडीचं स्वातंत्र्य असणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाकडून नवा आराखडा. 10वी 12वीची बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलाय. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येत असून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देता येईल. या दोन्ही परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे. तर विद्यार्थ्यांना बोर्डाची परीक्षा देणे सुलभ व्हावे आणि अधिकाधिक चांगले गुण मिळवण्याची संधी मिळावी या दृष्टिकोनातून बोर्डाची परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यात येईल. याकरिता नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार अशा स्वरूपाचा अभ्यासक्रमाची आखणी करून 2024 शैक्षणिक सत्रासाठी पाठ्यपुस्तके तयार करण्यात येत आहेत. अभ्यास पूर्ण झालेल्या विषयांचाच फक्त पेपर देण्याचे स्वातंत्र्यही विद्यार्थ्यांना दिले जाईल. तर 10वी 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी. बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा होणार आहेत. विद्यार्थ्यांना 11वी आणि 12वी मध्ये विषय निवडीचंही स्वातंत्र्य दिलं जाणार आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने हा महत्वाचा निर्णय घेतलेला आहे. 10वी 12वीची बोर्डाची परीक्षा दोन टप्प्यात घेण्याचा निर्णय केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने जाहीर केलाय. त्यामुळे आगामी शैक्षणिक वर्षापासून बोर्डाच्या परीक्षेत मोठे बदल होणार आहेत. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणासाठी अभ्यासक्रमाची आखणी करण्यात येत असून विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा बोर्डाची परीक्षा देता येईल. या दोन्ही परीक्षेतील सर्वोत्तम गुण निवडण्याची संधी देखील विद्यार्थ्यांना उपलब्ध असणार आहे.